उल्हासनगर मधल्या दहीहंडीचा वाद आता कोर्टात गेलाय. उल्हासनगर मध्ये एका माथे फिरून दोरीला लटकत दहीहंडी फोडली होती आणि आता या दहीहंडी फोडणाऱ्या तरुणाला पूर्ण बक्षीस द्या असा युक्तिवाद कोर्टामध्ये दहीहंडी फोडणाऱ्याच्या वकिलांनी केलेला आहे. दोरीवरून लटकत लटकत दहीहंडी फोडली होती भोला वाघमारे याला, त्यामुळे अटक झाली होती. 15,000 जातमुचलक्यावर त्याला जामीन मिळाला आहे, पण त्याच्यावर लावलेले गुन्हे हे चुकीचे आहेत. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे खुल्या स्पर्धेमध्ये दहीहंडी फोडलेली आहे, त्यामुळे दहीहंडीसाठीचं हे बक्षीस 55,555 रुपये त्याला देण्यात यावेत असा हा युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे दहीहंडीचा वाद आता अशा प्रकारे कोर्टात गेला आहे. इट वॉज अन ओपन कॉन्ट्रॅक्ट, वो वहां पर ओपन कॉन्ट्रैक्ट था दहीहंडी के लिए. जो भी आकर दहीहंडी तोड़ेगा उसको 55,555 रुपए का इनाम दिया जाएगा. उसी के तहज पर ये एक गोविंदा ने एक्साइटमेंट में आकर अकेले मटकी को तोड़ा है कि हमको 55,555 रुपए का जो आदमी हकदार है उसको 55,555 रुपये दिए जाए. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24